नमस्कार, मी नभा कुलकर्णी, शहर हैदराबाद। माझ्या भाषणाचा विषय आहे योद्धा सावरकर, गट क्रमांक 5। हे मातृभूमी तुझला मन वाहिले, हे मातृभूमी तुझला मन वाहिले, वक्तृत्व वाग विभवई तुझ अर्पिले। तू देशा अर्पिली नव कविता रसाला, तू देशा अर्पिली नव कविता रसाला, लेखा प्रति विषय तुझी अनन्य झाला। स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे त्याग, तख्त, तारुण्य, तेज, तळमळ, तितिक्षा, तर्क आणि तेज, तिखट। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला पारतंत्र्याच्या साखळदंडातून मुक्त करण्यासाठी अहोरात्र कष्ट केले। अनेक स्वातंत्र्यवीरांनी हालापेष्टा सहन करून हसत हसत फासावर गेले, पण त्यांचं कार्य तात्कालीन होतं। सावरकरांनी मात्र अजन्म अहोरात्र कष्ट करून देशाला पारतंत्र्याच्या जाळ्यातून मुक्त केलं। त्यांना 2 वेळा जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली। जन्मठेपेच्या शिक्षेतून सुद्धा ते खचले नाहीत, डगमगले नाहीत। 6,000 काव्यपंक्तीचे लेखन त्यांनी सेल्युलर जेलमध्ये केलं आणि पारतंत्र्याच्या साखळदंडातून मुक्त करण्यासाठी ते अहोरात्र प्रजेला, सामान्य भारतीय जनतेला मार्गदर्शन केले। जेव्हा भारताच्या पारतंत्र्याच्या काळात 1830 या इसवीसन साली मेकॉलिन भारतामध्ये भ्रमण करण्यासाठी ब्रिटिशांनी मेकॉलिनला पाठवलं, तेव्हा सबंध भारतामध्ये त्यांनी भ्रमण करून 2 वर्ष माहिती मिळवली। त्याने जाणलं की संस्कृतीचा मूलभूत पाया हा संस्कृत भाषा आहे आणि 4 वेदाचं लेखन हे संस्कृत भाषेमध्ये केलेलं आहे। ही जर संस्कृतीच नष्ट केली तर 25 वर्षानंतर आपण भारतावरती वर्चस्व गाजवू शकतो आणि इंग्रजीचा पगडा आणि इंग्रजी हे त्यांचं आद्य दैवत हे आपण निक्षून त्यांना सांगू शकतो। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक जन्मठेपा, कठोर कारावास, हालअपेष्टा सहन करून सुद्धा त्यांनी सांगितलं की राज्य आणि राष्ट्र ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत। सावरकर जेव्हा ब्रिटनच्या किनाऱ्यावरून फ्रान्सला पोहत गेले, तेव्हा फ्रान्सच्या किनाऱ्यावर प्रथम पृथ्वीचं प्रेमगीत लिहिलं आणि त्यात त्यांनी सांगितलं, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला। तरीही त्यावेळी राजकारणामुळे फ्रान्स आणि ब्रिटननी या दोघांनी सलोख्याने त्यांना परत अटक करून अंदमानावरती पाठवलं। जेव्हा सेल्युलर जेलमध्ये होते, त्यांची पत्नी त्यांना भेटण्यासाठी आल्यानंतर ते म्हणाले की असं रडायचं नसतं, संसार तर काटक्या कुट्या गोळा करून चिमण्या पाखरपण करतात, आपण आपली चूल बोळकी जर मोडली तर उद्याच्या हिंदुस्थानच्या प्रत्येक स्वातंत्र्य घरामध्ये सोन्याचा धूर निघेल, त्यासाठीच आपलं आयुष्य वेचायला पाहिजे। अशा महान थोर क्रांतिकारांचं चरित्र वाचत असताना आणि हे सांगत असताना प्रत्येक शब्द भारावून जातो। ते म्हणतात, पारतंत्र्यासाठी आपण स्वतःच कारणीभूत आहोत। त्यातलं उदाहरण म्हणजे 1830 झालेली प्लासीची लढाई। अफगाणिस्तानामधील एखादा गझनी नावाचा लुटेरा 4-10 लुटेऱ्यांना एकत्र करून भारतावर आक्रमण करतो आणि आपले भारतीय बाजूला थांबून तमाशा पाहत असतात। याचंच कारण म्हणजे विदेशी लोक सहजतेने आपल्यातले आपसामधले मतभेद जाणून घेऊन वर्चस्व गाजवतात। अतोनात हाल अपेष्टा सहन करून भारताला साखळदंडातून भारत माता मुक्त झाली, तेव्हा भारताचे प्रथम पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू झाले। त्यावेळी सावरकरांनी 1947 त्यांना पत्र पाठवलं। पत्रात अतिशय महत्त्वाचे मुद्दे त्यांनी लिहिले। त्यातला पहिला मुद्दा म्हणजे देशाला जगाच्या नकाशामध्ये पहिल्यांदा आपल्या सीमारेखा सुरक्षित करा आणि ह्या सीमारेखा आखण्याचं काम हे तलवारीने केले पाहिजे, चरख्याने नव्हे। दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस दल, या पोलीस दलातील लोकांना चांगलं वेतन द्या, ते जर सुरक्षित असतील तर आपण सुरक्षित राहू।
सीमेवरती जवान जे अहोरात्र कावड कष्ट करून आपलं स्वतःचं भारताचं रक्षण करतात त्यांना मजबूत करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे महासंहारक शस्त्रास्त्र आहे ते बनवण्याचं जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं पाचारण करा आणि दाखवून द्या, परकीयांना दाखवून द्या की भारत किती सशस्त्र आहे. या पत्रात पाठवलेल्या मुद्द्याचा विचार केला गेला नाही आणि वर्षा 40-45 वर्षानंतरची जी परिस्थिती आहे त्याचा विचार करून सावरकरांनी हे पंतप्रधानांना पाठवलेलं पत्र ते आपण सावरकर कधी अंमलातच आणले नाही, म्हणून आजच्या या देशाची ही परिस्थिती आपण भोगत आहोत. अशा थोर क्रांतिकारांना आणि सावरकरांना माझा शतशः प्रणाम. धन्यवाद.